मी जस्ट जॉब वरून आलो आणि आता पाऊस बघा जोरात पडायला सुरुवात झालेली आहे. आता जस्ट बंद झालाय पाऊस. आजकाल असं होतंय की संध्याकाळीच पाऊस पडतोय आणि सकाळी ऊन असतं, है ना. गणपती विसर्जनाच्या आधीपासून हेच सर्कल चालू आहे. बरं झालं गणपती आमच्या इकडचे गेले त्याच्यानंतर रात्री पाऊस पडतो, नाही तर स्पोर्ट्स नसते झाले, स्पोर्ट्स पण नाही, कॉम्पिटिशन काहीच नसते झालं. आता उद्या विसर्जन आहे, मेन विसर्जन जे अनंत चतुर्दशी बोलतात ते उद्या. मोदकची तयारी. अरे बापरे मोदक पुन्हा एकदा. मला खायलाच नाही मिळालं त्या दिवशी. विसर्जनाच्या दिवशी, विसर्जनाच्या आधी आम्ही मोदक केलेलो, तुम्हाला आठवत असेल ब्लॉग बघितला असेल तर. तेव्हा मोदक केलेले तेव्हा माधुरीला एक पण राहिला नव्हता, स्वतः ती मोदक करते पुन्हा. जाम मोदक आवडतात तुला? नाही मला खायला नाही मिळाले. नेमके छान झाले सगळी तयारी झाली. काय काय दूध आहे वाटतं, हे काय? ओ माय गॉड, सारण पण करून झालंय. सो आता शॉर्ट साठी आम्ही शूट करणार आहोत संध्याकाळी. त्याची मोदक वगैरे करून, जेवण वगैरे करून झाल्यावर शॉर्ट्स करू. सो तुम्ही पण बिहाइंड द सीन्स बघा, एन्जॉय करा. भरपूर जणांनी कॉमेंट केलेली की बिहाइंड द सीन त्यांना बघायला आवडतात. सो आम्ही तुमच्यासाठी बिहाइंड द सीन टाकतो, नक्की एन्जॉय करा, कॉमेंट करा. सुनबाई काय होते बाई? अगं जेवायला वाट लवकर. कधी वाट? हो हो आले. चला 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 जेवूया. हा दे, घ्या ताटपुडी, घ्या ताटात वाढते. तू दे ना ताट. असो असो हे घ्या घ्या ताट. आलेच जेवण घेऊ. लवकर ये. लवकर ये नाही काय बाई, ताट घासले असं रेडी. हे घे तर ताट, जेवण आणते लगेच. काय हो काय हो काय ताट घासले का? चांगलं नाही घासले का? चांगलं तर आहे की ताट घासलं. ताट असं घासायचं की त्याचा चेहरा दिसला पाहिजे का? चांगलं तर आहे की ताट असं घासलं पाहिजे की आतमध्ये जाऊ नका. अरे ताट असं घासायचं की जेवताना चेहरा दिसला पाहिजे त्यात. मार्शावरच जेवा. आले जेवण घेऊन. असं करून जा. मार्शावरच जेवा की आले जेवण घेऊन. ओके डन. सुनबाई काय आत्याबाई? अगं जेवायला वाट लवकर. हो आले आले आले. धर धर ताट धरा, मी जेवण घेऊन येतो. काय झालं? काय ताट घासले का? चांगलं तर आहे की अगं ताट असं घासायचं की जेवताना चेहरा दिसला पाहिजे त्यात. मार्शावरच जेवा की आले जेवण घेऊन. आता चालले भाकऱ्या आणि तांदळाची भाकरी, शेपूची भाजी आणि मोदक. आणि इकडे आतमध्ये आमच्याकडे माझी फेवरेट आळू वडी पण आहे. आता आम्ही आलो जिजाऊ हॉटेल मध्ये कामटे मध्ये. हे बघा इकडे कामटे मध्ये नवीन आम्ही पहिल्यांदाच बघितले, नवीन नवीन मिसळ ट्राय करते आज मात्र. आठ वाजायला 15 मिनिटं आहेत आणि इकडे माधुरी पण रेडी झाली छत्री वगैरे घेऊन. पाऊस पण येतोय संध्याकाळी. आजकाल असं होतंय सकाळी बोलतात ना ऊन, मजबूतवालं ऊन आणि संध्याकाळी मजबूतवाला पाऊस, असं चाललंय आता रुटीन. आणि आता चाललोय आम्ही कुठे? चाललंय ब्रह्मास्त्र बघायला. भरपूर दिवस झालं थिएटरला नाही गेलो, माधुरीला पण कुठे घेऊन नाही गेलो. बोललो चला थिएटरला जाऊ. माधुरी बोलत होती नको राहू दे आपण OTTला आणि नंतर बघू, पण बोललो जाऊ दे वर्थ आहे थोडंसं आपले इंडियन सिनेमाज पण बघूया. सो आता चाललोय ब्रह्मास्त्राला. इकडे तिवियरला चाललोय ओरियन मॉलला पनवेलला. सो चला आता निघू, आजची सुरुवात करूया व्लॉगची. गणपती बाप्पा मोरया 8:30 शो आहे तर फटाफट निघतो, जास्त काही दाखवणार नाही.
ओ माय गॉड स्वॅग चश्मेश लोकांची कहाणी सगळे समजू शकता. चश्मे लोक कमेंट करून सांगा, 3D मूवी बघता तुम्ही अजून करता ऑप्शन नाही भाई. फायनली मूवी बघून झालेला आहे, कसा वाटला? ठीक ठाक आहे मूवी, म्हणजे VFX मस्त गेलं. मूवीची स्टोरी लाईन बघता ठीक ठाक आहे, अटलीस्ट इंटरवल पर्यंत. नंतर मला थोडासा आवडला, आधी तर मला बोरिंग इंटरवल थोडासा. स्टार्टिंगला 15 मिनिटं शाहरुख खान आहे, त्याच्यानंतर इंटरवल नंतर मस्त गेलं. आय लाईक अ लॉट. चला आता निघतोय, वाजले तसे 11:30 वाजलेत. कुठे आलं? मॅगडीला आलं होतं, कळंबोली मॅगडी. भूक लागली? हा थोडीशी. अरे आम्ही टायमिंगच असं चूज केलं ना, 8:30 आणि घेत नाही केलंय, मी नाही केलंय, कारण 8:30 नंतर 11 वाजेपर्यंत पिक्चर चालतो सगळ्यांना माहिती आहे, आणि 11 नंतर भूक लागते. सो आम्ही घरून पण खाऊन आलोय, पण आता इकडे खातो कारण मजबूत वाली भूक लागली, कारण बराच वेळ झाला. सो आता मागवलं इकडे, बघा मील मागवलंय, फ्रेश फ्राईज कोक आणि फ्रेंच फ्राईज. सो फायनली घरी आलेलो आणि झोपलेलो आहे. वाजलेत 2 वाजले मॅगडी मध्ये, थोडासा वेळ लागला आम्हाला, आणि आजचा ब्लॉग इथेच संपूया. होता छोटा ब्लॉग, सो आवड असेल लाईक करायला विसरू नका, कॉमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, पुन्हा भेटूया लवकरच. Thank you.